महिलांना प्रवासात 50% सवलत मिळाली आहे, मात्र प्रवाशांसाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट दर असणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसटी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बसला? महिला दिनाचे औचित्य साधून अर्थसंकल्प 2023-24 महिलांसाठी भन्नाट सवलत घोषित करण्यात आली. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बसमध्ये थेट 50% सवलत मिळणार असं सांगितलं आणि इकडे महिलांचे राज्यभर फिरण्याचे प्लॅनिंग सुरू झाले. अध्यक्ष महोदय, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास तिकीट दरात सरसकट 50% सवलत मिळणार आहे. घोषणा तर झाली, आता त्याची अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या. काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. सांगा की फुकट कुठे झालं? कोण म्हणलं तुम्हाला फुकट झालं म्हणून? फुकट नाही, हाफ तिकीट झालंय. हाफ तिकीट कोण म्हणलं तुम्हाला झालंय म्हणून? कोण म्हणलं? सांगा की कुठे आहे नियम? नियम काय का त्याचा? काही तुमच्याकडे काही नियम काय आहे का तुमच्याकडे? आणि अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून GR आला. आता या महिलांना प्रवासात 50% सवलत मिळाली आहे, मात्र प्रवाशांसाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट दर असणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसटी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बसला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. आधी ही योजना काय आहे, या योजनेचं नाव काय आहे ते पाहूया. राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे. या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे. आता या सवलतीला कोणत्या नियम अटी लागू आहेत ते आपण पाहूयात. सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सूट. आता यामध्ये साधी, मिनी बस, नीम आरामी म्हणजेच एशियाड गाडी, विना वातानुकूलित शयन आसणी म्हणजे नॉन एसी स्लीपर कोच एसटी बस आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसटी बसेसमध्ये 50% सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरिता ही सवलत लागू असणार आहे. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकिटाची रंगसंगती ही वेगळी असणार आहे. प्रवासी भाड्यातील अपघात सहाय्यता निधी आणि एसी बसेस सेवांकरिता वस्तू व सेवा कराची रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजेच तुमचं तिकीट जर 10 रुपये असेल तर त्यावर तुम्हाला 50% सवलत म्हणजे 5 रुपये तिकीट आणि त्यावर 2 रुपये कर म्हणजेच तुम्हाला एकूण 7 रुपयांचं तिकीट काढावं लागणार आहे. या सवलतीत तुम्ही राज्यभर फिरू शकता. मग पुणे, मुंबई, सातारा, सांगली, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता. मात्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकिटाचा आहे तो दर द्यावा लागणार. म्हणजेच काय तर तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतची सवलत लागू आहे. तिथून पुढे जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर आहे तो तिकीट दर तुम्हाला आकारला जाईल. आता लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे शहरी वाहतुकीसाठी महिलांना ही सवलत मिळणार नाही आहे. म्हणजेच तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही सवलत नसणार आहे. यामध्ये महिला रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू असणार नाही. म्हणजेच प्रवास करतानाच तुम्हाला लगेहात तिकीट काढायचं आहे आणि या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. 5 ते 12 वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणेच 50% सवलत म्हणजेच हाफ तिकीट दर आकारला जाईल. 75 वर्षांवरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार आहे. आता यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार आहे.